माधुरीज किचन कट्टामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चार प्रकारच्या चॉकलेट गार्निशिंग बघणार आहोत. इथे मी मॉर्डेचं डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड घेतलं आहे 100 ग्रॅम. ते आपण बारीक कट करून घेऊया जेणेकरून ते लवकर मेल्ट होईल. डार्क कंपाऊंड आपलं आता कट करून झालं आहे. आता एका मायक्रोसेफ बॉलमध्ये टाकून घेऊयात आणि आता व्हाईट कंपाऊंड पण आपण बारीक करून घेऊयात. व्हाईट कंपाऊंड पण आता आपलं बारीक करून झालं आहे. आता ते पण एका आपण मायक्रोसेफ बॉलमध्ये टाकून घेऊयात. दोन्ही बोल आता आपण ओव्हनमध्ये ठेवून मायक्रो मोडवरती 2 मिनिट टाईम सेट करून घेऊयात. मी इथे 1 मिनिट केलं तर आपण चॉकलेट मेल्ट झाले नव्हते त्याच्यामुळे परत 1 मिनिट मी ओव्हनमध्ये ठेवले होते. आपले 2 मिनिट पूर्ण झाले आहेत. आता आपण हे दोन्ही बोल बाहेर काढून घेऊयात आणि हँड विक्सच्या साह्याने आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नये. मी दोन्ही चॉकलेटसाठी 2 विस्क वापरले आहेत जेणेकरून व्हाईट चॉकलेटला डार्क चॉकलेटचा कलर येऊ नये. चॉकलेट दोन्ही आपले छान मेल्ट झाले आहेत. आता इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतली आहे त्याच्यावर मी आधी व्हाईट चॉकलेट टाकून व्यवस्थित पसरवून घेत आहे. व्हाईट चॉकलेट आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात. आता एका स्क्रॅपरच्या साह्याने आपण आता व्हाईट चॉकलेटवरती अशा प्रकारे स्क्रॅप करून घेऊयात आणि 5-6 सेकंदानंतर आता आपण डार्क चॉकलेट त्याच्यावरती टाकून तेही व्यवस्थित पसरवून घेऊयात. डार्क चॉकलेट हे आपलं व्यवस्थित पसरून झालं आहे. आता आपण साईडने एक आउटलाईन काढून जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घेऊया, एक स्क्वेअर करून घेऊया.
हे जे छोटे छोटे सर्कल आपले निघाले आहेत त्याचाही आपण वापर केक गार्निशिंगसाठी करू शकतो. आणि हे जे एक्स्ट्राचं चॉकलेट आहे ते पण आपण रियूज करणार आहोत. एका मायक्रोसेफ बोलमध्ये मी ते परत टाकून परत मेल्ट करून घेणार आहे. चॉकलेट मेल्ट झालं आहे, आता विस्कने आपण मिक्स करून घेऊयात सर्व. आणि एका प्लास्टिक शीटवरती तेही आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात. सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घेऊयात. दहा ते वीस सेकंद आपण आता थांबलो आहेत आणि आता आपण हे चॉकलेट कट करून घेऊयात. या गार्निशिंगमध्ये मी फक्त उभ्या लाईनिंग करत आहे. आपल्या शीटवरती सर्व लाईनिंग झाले आहे. आता ह्या शीटला आपण रोल करून एक रबर बँड लावून घेऊयात. आणि ही शीट पण आपण फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनिट ठेवून घेऊयात. आपली ही गार्निशिंग पण तयार आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर पहिले आपल्या घरगुती सोप्या 4 प्रकारच्या चॉकलेट गार्निशिंग तयार आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.